नमस्कार पालक मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या घटक गणित गप्पा आपण घेणार आहोत। या ठिकाणी मुलांनी का नाही आपल्या घरून बरंच साहित्य आणलेले जे तर रोज त्यांचे आई वडील दुकानातून खरेदी करतात। आता आपण पाहू त्या मुलांनी कोणत्या वस्तू आणल्यात, त्याची किंमत काय आहे हे त्यांना माहिती आहे का, आणि त्यांना कसं माहीत व्हायचं हे पण आपण आता या ठिकाणी पाहूया। हां अस्मिता, काय आणलंस तू सांग बरं? मिठाचा पुडा। काय आणलंस पाहू? वा छान, अस्मितानं काय आणले? हा आपा मिठाचा पुडा। तुला याच्यावरची किंमत सांगता येईल का? हो। सांग बरं। 22 रुपये। वा, आणि त्याचं काय वजन आहे का त्याच्यावर? हो। किती आहे? 1 किलो। 1 किलो वजन आहे, बर। तू काय आणलं सृष्टी सांग बरं? ब्रश आणि कोलगेट। दाखव मला। हा, किती ब्रश आहेत मोज बर? 1, 2, 3। बर, त्या ब्रशची एक किंमत सांग बर? 30 रुपये। एका ब्रशची किंमत 30 रुपये। मग ह्याची बेरीज तुला करता येईल किती झाले 3 ब्रशचे पैसे? सांग बर। 90। हा, 90 रुपये झाले। छान, म्हणजे तुला 30 पाडापाठ झाला। वा वा वा, पहिलीलाच वाट झाला। छान, दुसरं काय? कोलगेट। कोलगेट, आणि ते कोलगेटवर काय किंमत आहे का पाहा बर? 20 रुपये किंमत आहे। 20 रुपये किंमत आहे, आणि ते 23 रुपये काय केलेले त्याच्यावर कट केलेलं आहे, बरोबर? म्हणजे आता त्याची किंमत काय झाली? कमी झाली, असंच ना? हो। तू काय आणलं? पावडरचा डब्बा। पावडरचा डब्बा नाही, डब्बे दिसतात ते। मग डब्बा कस का म्हणलीस तू? 2 आहेत ना? दाखव बरं किती आहेत? 1, 2, 2। छान छान, कशासाठी वापरतात हे? तोंडाला लावण्यासाठी। तोंडाला लावण्यासाठी म्हणजे छान दिसण्यासाठी, मेकअप करण्यासाठी। काय आहे बघ बरं त्याच्यावर किंमत आहे का? हो। किती रुपये आहे? 10 रुपये। छान, 10 रुपये, म्हणजे तुला किंमत माहिती आहे कुठे येते। तेजश्री तू काय आणलंस? कपडे धुण्याचा साबण। साबण, कपडे धुण्याचा साबण, किती आहे दाखव? 1, 2, 3। किंमत किती आहे बाबर? 10 रुपये। किती आहे? 10 रुपये। छान, म्हणजे ह्याला सगळ्याला तर त्याची किंमत वस्तू किती आहे ते तुम्हाला सांगता आलं, आणि हिला तर वजन पण सांगता आलं त्याचं किती येते। छान छान छान, तू काय आणलंस? बिस्किटचे पुडे। वा, खाऊ का रे मी? हां खाऊ का? हां, आणि काय सांग बरं कोणते कोणते आहेत बिस्किट पुडे? हे पार्लेजी। पार्लेजी, किती किंमत आहे त्याची सांग बरं? सापडते का बघ कुठे आहे ते बघ ना। 5 रुपये। 5 रुपये, हे कोणता आहे बघ बरं? क्रॅकडा। कुठे आहे किंमत बघ बरं? कुठे आहे? हा, 5 रुपये। छान, तिथं या ठिकाणी किंमत दिलेली आहे। आता दुकानदाराकडे गेलं की आपण काय करतो, ही किंमत पाहूनच काय करतो आपण पैसे देतो, देतो की नाही? तुझ्याकडे काय? तेलाची बॉटल, त्याच्यावर किंमत आहे का पाहावर? कुठे आहे? 65 रुपये। बघा, आता कुणी मिठाचा पुडा आणला, कुणी ब्रश आणला, कुणी पेस्ट आणला, हिने काय आणलं? पावडरचे डब्बे। पावडरचे डब्बे, हिने काय आणलं? साबण। हिने आणले पुडे, आणि हिने काय आणलं? तेलाची बॉटल। हे बघा, मी तुमच्यासारखं सुद्धा साहित्य आणलंय। हे माझ्याकडे काय आहे? फ्युकॉलची बॉटल, आणि ह्याची बघा किंमत आहे 10 रुपये। या ठिकाणी किंमत आहे दिलेली, पाहिलं का तुम्ही? पाहिलं? 10 रुपये दिसली का? आणि त्याला काय म्हणलंय? MRP। काय म्हणलंय? MRP। आता बघा, या ठिकाणी एक आहे पत्तीचा पुडा, आहे का नाही? कशासाठी वापरतो? चहा करण्यासाठी। आपल्या घरी असतो, लहाना असतो, मोठा असतो, त्यातला हा कसा आहे? लहाना पुडा आहे। आता या कोपऱ्यातच दिसते बघा किंमत, आहे का नाही? मग ही किंमत पाहिल्यानंतर आपण दुकानदाराला किती रुपये देताल? 10 रुपये देणार। आणि जर दुकानदारांनी तुमच्याकडून जास्त पैसे घेतले किंवा जास्त मागितले तर आपण देताल का? नाही, आपण देणार नाही। तर आपण काय म्हणणार की ह्या पुड्याची किंमत 10 रुपये आहे, म्हणून तुम्ही किती रुपये घ्या? 10 रुपये घ्या। छान, आता बघा, हा आहे काय? उदबत्तीचा पुडा। काय नाव आहे याचं? बिग। बिग नावाचा उदबत्ती। कशासाठी वापरतात? घरी देवाला लावण्यासाठी, त्याच्यानंतर घरी सुगंधित वास यावा यासाठी आपण हे लावतो। आता बघा, ह्याच्यावर सुद्धा किंमत आहे का नाही? किती आहे? 12 रुपये। किती आहे? आणि मी किती आणलेत पुढे? हो, त्याच्यानंतर माझ्याकडे काय आहे बघा,
तिनं जसं आणलं का कपडे धुवायचे साबण, तसे मी सुद्धा आणले हे तीन साबण, एक दोन आणि तीन। कशाचे ते साबण? अंग अंग धुण्याचे, म्हणजे आंघोळ करण्याचे। आणि याचं नाव आहे संतूर, तुम्हाला माहिती आहे संतूर लाईफ बॉय। त्याच्यानंतर लक्स हे आपण अंग धुण्यासाठी आंघोळीसाठी वापरतो। आता ह्याची पण किंमत किती आहे? त्याची किंमत आहे 10 रुपये, आहे का नाही 10 रुपये? दिसते का? आणि दुकानात गेल्यानंतर आता एवढ्या वस्तू घेतल्या की आपण काय करतो, पैसेही देतो, त्याच्यानंतर काय करतो आपण असे कार्डही वापरतो, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड, असे कार्ड वापरून हे आपण त्या दुकानदाराला पैसे देऊ शकतो। आणि दुसरं नवीन निघालेलं स्कॅनर जे आपण फोनपे किंवा गुगल पे करूनही त्याचे पैसे आपण देतो। तुम्ही पाहिले का? कुणी पाहिले? ठीक आहे, तुम्हाला नंतर मी त्या आणून पण दाख, समजलं? आता लक्षात आलं तुम्हाला किंमत कुठं असते वस्तूची? छान। आता तुम्ही काय करायचं, दुकानात गेल्यानंतर परत त्या वस्तूची किंमत बघूनच पैसे द्यायची। हां, लक्षात आलं का नाही?